नमस्कार, जय हिंद। मी वैभव शिंदे पाटील। हा खास व्हिडिओ आहे इंजिनिअरिंगच्या पोरांसाठी, जे पोरं थर्ड इयरले आहे किंवा फायनल इयरला आहेत किंवा जे पास आउट झाले त्या सर्वांसाठी आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की वेबसाईट जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा मॅक्सिमम लोक वर्डप्रेसचा वापर करतात आणि CMSचा वापर करतात, ठीक आहे। आणि याच्यात यामध्ये काय असते, तर याच्यात इनबिल्ट फ्रेमवर्क असतात, इनबिल्ट प्लगिन्स असतात, ज्याचा वापर करून आपण वर्डप्रेसची वेबसाईट डिझाईन करतो। पण तुम्हाला माहिती असेल की जर आपल्याला हायर वेबसाईट पाहिजे असेल तर त्याला त्यासाठी आपल्याला कोडिंग करणं गरजेचं आहे, आणि ती कोडिंग करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेज शिकणं गरजेचं आहे। त्यासाठीच आम्ही अँकअप टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसतर्फे तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ते सर्व कोडिंग लँग्वेजेसचा ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सर्व कोडिंग लँग्वेजेस शिकवण्यात येतील। फ्रंट एंड जी असते वेबसाईटचं डिझाईन करणे, त्यासाठी HTML5, त्यानंतर CSS3, त्यानंतर स्टाईल शीट्स, त्यानंतर बूटस्ट्रॅप, एखादी वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह होण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो। आयोनिक 4.5 व्हर्जन, ज्यामध्ये तुमचं एखादी वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन जे आहे तुमचं अँड्रॉइडवर, विंडोजवर, आयोनिक यूज केलं जाते। त्यानंतर नोड जीएस आहे, एक्सप्रेस जीएस आहे, फायरबेस आहे, हे सर्वरच्या पूर्ण कोडिंग लँग्वेज तुम्हाला शिकवण्यात येतील। आणि ह्या पूर्ण 6 महिन्याचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स जर म्हणायचं झालं तर वेगवेगळे नॅशनल सर्टिफिकेशन्स मिळतील, इंटर्नशिप सर्टिफिकेशन मिळेल, 6 महिन्याचं एक्सपिरियन्स लेटर सुद्धा मिळेल, आणि लाईव्ह प्रोजेक्टवर तुम्हाला वर्क सुद्धा करायला मिळणार। आणि या 6 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंटची सुद्धा संधी अँकअप टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसतर्फे देण्यात येणार आहे। आणि तुम्ही हे जे कोडिंग लँग्वेजेस शिकणार त्याची सॅलरी सुद्धा तुम्ही इंडियामध्ये बघू शकता। त्यामध्ये बूटस्ट्रॅपची सॅलरी किती आहे ते तुम्ही बघू शकता, त्यानंतर अँग्युलर जीएसची सॅलरी तुम्ही चेक करू शकता, त्यानंतर भरपूर जेवढे पण कोडिंग लँग्वेज आहेत त्याची वेगवेगळी सॅलरी आपल्या इंडियामध्ये किती आहे ते तुम्ही चेक करू शकता। आणि जे तरुण थर्ड इयर फायनल इयरला आहेत इंजिनिअरिंगच्या, त्या सर्वांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग पासआउट होता तेव्हा तुम्हाला समजते कॉर्पोरेटची नीड काय आहे। त्यामुळे वेळ न गमवता तुम्ही आताच अभ्यास करा आणि ह्या ज्या टेक्निकल लँग्वेजेस आहेत त्या शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं 1 वर्ष वाया घालवावं लागणार नाही। त्यामुळे आत्ताच शिकून घ्या, आणि जे पण ग्रॅज्युएट झालेलं आहे ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांनी सुद्धा ह्या कोर्सेसची स्टडी करा। आणि तुम्हाला खरंच जर कोडिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर हे कोर्स तुमचे गरजेचे आहेत। अँकअप टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये याची ॲडमिशन प्रोसेस चालू झाली आहे। तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा www.ankup.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही भेट द्या।